साहेब मोदीजींनी मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे. जी काही विरोधक सगळे एकत्र आले त्यांची पूर्ण कुंडली काढली आहे. महाराष्ट्रात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला याचाही उल्लेख केला आहे आणि कुठल्याही भ्रष्ट व्यक्तीला सोडलं जाणार नाही असं देखील ते बोलले. मोदीजी बोलले कारण ही सगळी मंडळी एकत्रित का आली, कुठल्या मोठ्या उद्देशाने आली का, मोदीजींनी केलेल्या विकास कार्यापेक्षा मोठं विकास कार्य आम्ही करून दाखवू असं कोणी भाषण केलं का, हे सगळे एकत्रित आले आहेत. याचं कारण त्यांनी केलेले झपले घोटाळे हे बाहेर निघत आहेत, त्याच्यावर कारवाई होते आणि मोदीजींचं शासन राहिलं तर ही कारवाई होतच राहील आणि आपले सांगाडे बाहेर निघतील हे लक्षात आल्यामुळे हे सगळे एकत्रित आले आहेत आणि त्याचाच उल्लेख मोदीजींनी केला आहे. पण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे जनता मोदीजींच्याच पाठीशी उभी आहे. आज आपण जळगावमध्ये आलेला आहात, मात्र खडसेंनी काल इशारा दिला आहे की काळे झेंडे मुख्यमंत्री तर मुख्यमंत्र्यांना दाखवले जातील. काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड देखील या ठिकाणी होती. माझं तर मत आहे कोणाची धरपकड करण्याची आवश्यकता नाही आहे. काळे झेंडे दाखवून काय त्याच्यातनं त्यांना मिळणार आहे? खरं म्हणजे खडसेंचं असं झालं आहे की त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे. त्या नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. आता जमिनीमध्ये जर त्यांनी कोण काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ थोडी आली, ते परिवारात राहिले, नवीन मालकाकडे थोडी जावं लागलं. त्यामुळे अशा काळ्या झेंड्यांना वगैरे घाबरणारे लोक थोडी होत आम्ही. असे काळे झेंडे किती दाखवले, आम्ही जनतेचे लोक आहोत, जनतेकरता काम करतो, जनतेला फायदा देण्याकरता या ठिकाणी आलो आणि जळगावची जनता आमच्या सोबत. साहेब काल अनिल परब यांनी जो काही विषय झाला त्याच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गीता जैन असतील किंवा संतोष बांगर यांनी अशाच पद्धतीनं अधिकाऱ्यांना मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई होती. ज्यांनी कोणी अशा प्रकारे केलं आहे त्या प्रत्येकावर कारवाई झाली आहे. बांगर यांच्यावर देखील झाली होती, प्रत्येकावर कारवाई होईल. कुठल्या पक्षाचा व्यक्ती हे महत्वाचं नाही आहे. कोणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार नाही आहे. अधिकाऱ्यांवर जर कोणी हात उचलेल तर त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. सर आजच्या कार्यक्रमासाठी नागरिकांना खोटं बोलून किंवा जबरदस्तीने आणलं जात आहे असे आरोप होत आहेत, काही पत्रकार काढण्यात आलेले आहेत आणि सक्तीने शिक्षकांनी पण हजर राहावं असं सांगितलं जात आहे. असे मूर्खासारखे आरोप अनेक लोक करतात. शासन आपल्या दारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे, लाखो लोक त्या ठिकाणी येत आहेत. तुम्ही लाखो लोकांना मूर्ख बनवू शकता का? ते लोक येतात कारण त्यांची कामं होत आहेत, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे. आता अडचण आमची अशी आहे की मागचं सरकार हे दरवाजात बंद होतं, ते फेसबुक लाईव्ह होतं, आम्ही जनतेत लाईव्ह आहोत, आम्ही लोकांची कामं करतो आहोत. त्यामुळे काही लोकांची मळमळ आहे, काही लोकांची जळजळ आहे, ती बाहेर निघते.